बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा तुतारी अर्थात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. मात्र बारामतीतील एका पक्षाला निवडणूक आयोगानं ट्रम्पेट चिन्ह दिलंय. या ट्रम्पेटचं मराठी भाषांतर करताना त्यालाही तुतारी नाव देण्यात आलंय. चिन्हाद्वारे मुद्दामच आता मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आरोप विरोधक करतात. पाहूयात. निवडणूक आयोगाच्या कारभारावरून वारंवार प्रश्न उभे राहत आहेत. कारण घड्याळ चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह दिलं. पण आता बारामती लोकसभेत अजून एका अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाला निवडणूक आयोगानं तुतारी नाव देऊन टाकलं, ज्यामुळे शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले. याद्वारे जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्याची शंका विरोधकांनी वर्तवली आहे. सुप्रिया सुळेंचा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे, तर एका अपक्ष उमेदवाराला हे चिन्ह मिळाले. वास्तविक या चिन्हाला इंग्रजीमध्ये ट्रम्पेट असं म्हटलं जातं, ज्याला आपण पिपाणी म्हणतो. मात्र निवडणूक आयोगानं त्याचं मराठी भाषांतर तुतारी असं केलं. म्हणजे प्रथमदर्शनी चिन्ह वेगळं असलं तरी सुळेंच्या चिन्हाचं नाव तुतारी वाजवणारा माणूस असं असेल, तर अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाचं नाव फक्त तुतारी असं असेल. यावर घेण्यात आलेला आक्षेप डावलून बारामती लोकसभेच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी अपक्षास तुतारी चिन्ह कायम ठेवलं. या विरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुप्रिया सुळे तक्रार करणार आहेत. तुतारी फुंकणारा माणूस आणि तुतारी या दोन्ही चिन्हांच्या नावामध्ये साधर्म्य आहे, ज्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे मराठी नावातील तुतारी हा शब्द बदलून दुसरा शब्द निवडणूक आयोगानं द्यावा ही विनंती, अशी मागणी करण्यात आली आहे. हे षडयंत्र आमच्या विरोधात होत आहे का असं लोकांच्या बोलण्यातून आमच्याकडे खरं तर ते मांडण्यात आलेलं आहे. आणि हे दुर्दैव आहे की ह्या पद्धतीने आज ह्या गोष्टी होत आहेत. एक पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून इलेक्शन व्हावं याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्ही नेहमीच नियम कायदे पाळलेले आहेत. मी महायुतीचं मनापासून आभार यासाठी व्यक्त करतो की त्यांनी आपला पराभव अशा पद्धतीनं मान्य केलाय. जर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो ज्यांना, त्यांना अशा कुबड्या घेण्याची गरज पडत नाही. परंतु अशा पद्धतीचे आधार जेव्हा घेतले जातात तेव्हा कुठेतरी मनात पराभवाची भीती दिसतेय, ही गोष्ट स्पष्ट होते. हे चिन्ह तुतारीचं नसून पिपाणीचं आहे हे महाराष्ट्रामधला कोणतीही व्यक्ती सांगेल, ज्यामुळे निवडणूक आयोगाला पिपाणी आणि तुतारी यातला फरकच कळेनासा झाला आहे का असा प्रश्नही विचारला जातोय. जर असाच पायंडा पडला तर भविष्यात एका उमेदवाराला कप आणि दुसऱ्याला बशी हे चिन्ह मिळू शकतं. चिन्ह टेबलावरचं घड्याळ असलं तर दुसऱ्या उमेदवाराला हातावरचं घड्याळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाला धनुष्य असं चिन्ह असेल तर दुसऱ्याला फक्त बाण चिन्ह द्यायचं का असा प्रश्न उद्भवू शकतो. नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडेल हे स्वतः भुजबळ सुद्धा मान्य करतात. मला असं वाटतं की त्याबद्दल जे आहे निवडणूक आयोगाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे, कारण निश्चितपणे याच्यामध्ये जे आहे अडचण निर्माण होऊ शकते. बारामती प्रमाणेच माढा लोकसभेतही असाच प्रकार घडला. माढ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर लढतायत, तर एका अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेटचं चिन्ह मिळालं, ज्याचं मराठी भाषांतर निवडणूक आयोगानंच तुतारी असं केलं. माढा लोकसभेमध्ये ट्रम्पेट चिन्ह मिळालेला उमेदवार बहुतांश लोकांना माहिती नाही, मात्र नावाच्या साधर्म्यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो असं मतदार म्हणतायत. गुगल भाषांतरावर तुम्ही ट्रम्पेटचं मराठी भाषांतर केलं तरी उत्तर कर्णा अर्थात पिपाणी असं मिळतं. पण इंग्रजीमधलं ट्रम्पेट वाद्य म्हणजे मराठी भाषेतील तुतारी हा नवीनच शोध म्हणावा लागेल. भविष्यात जर आपण संबळ, हलगी, डप, मृदंग आणि ढोलकी या पाच वाद्यांना एकच नाव दिलं तर गोंधळ उडेल. रचना, ध्वनी आणि प्रसंगानुसार वाद्य बदलतं. जसं गोंधळावेळी संबळ, मिरवणुकीच्या वेळी हलगी आणि पोवाड्याच्या वेळी डप, कीर्तनावेळी मृदंग आणि तमाशावेळी ढोलकीचा वापर होतो. तसंच कोणताही वाक नसलेल्या या वाद्याला शहनाई म्हणतात, जी मंगल प्रसंगी वाजवली जाते. पूर्ण वाक दिलेल्या या छोट्या वाद्याला बिगुल असं म्हणतात, जे साधारणपणे पोलीस बँड पथकामध्ये दिसतं. लंबवर्तुळाकार पद्धतीनं वाक दिलेल्या या वाद्याला ट्रम्पेट असं म्हणतात, जे मूळ इंग्रजी वाद्य आहे, ज्याला ग्रामीण भागात पिपाणी म्हणतात, ज्याचा वापर लग्नाच्या वरातीमध्ये होतो. आणि पूर्ण वाक न देता सीच्या आकारामध्ये वाकलेल्या वाद्याला तुतारी असं म्हणतात,
जी लढाईची सुरुवात, आगमन, शुभप्रसंग किंवा हल्ली लग्नावेळी वाजवली जाते. पण निवडणूक आयोग या चिन्हाला तुतारी म्हणते आणि या ट्रम्पेट वाद्याचं मराठी नाव सुद्धा निवडणूक आयोगाच्या मते तुतारीच आहे. प्रणित मोरे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.